सूर्योदयाची अनेक नागरिक वाट पाहत असतात, मात्र संगमनेर तालुक्यातल्या पिंपळगाव देपा गावातील ग्रामस्थ वाट पाहत होती रात्रीची 12 वाजण्याची. रात्रीचे 12 वाजताच तहसीलदार अमोल निकम यांनी नारळ फोडून ग्रामस्थांनी श्रमदानाला सुरुवात केली. रविवारी रात्रीपासून पाणी फाउंडेशन सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेला सुरुवात झाली आहे. स्पर्धा 8 एप्रिलपासून ते 22 मे पर्यंत सुरू राहणार आहे. संगमनेर तालुक्यातल्या 52 गावांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलाय. या उपक्रमांतर्गत श्रमदानास सुरुवात झाली असून गावातील ग्रामस्थ पाट्या खोरी घेऊन रात्रीचे 12 वाजण्याची वाट पाहत होती. रात्रीचे 12 वाजता या गावातील ग्रामस्थांनी श्रमदानाच्या कामाला सुरुवात केली आहे. संगमनेरचे तहसीलदार अमोल निकम याविषयी अधिक सांगितलंय. आज रात्री 12 वाजेच्या ठोक्याला पाणी फाउंडेशनच्या निमित्ताने संगमनेर तालुक्यातील पिंपळगाव देपा या गावाने श्रमदानाला सुरुवात केलेली आहे. पाणी फाउंडेशनच्या वतीने दुष्काळाशी दोन हात करण्यासाठी ही जी काही मोहीम चळवळ सुरू झालेली आहे ही अतिशय अभिनंदनीय आहे. या ठिकाणी पिंपळगाव देपा गावाच्या ग्रामस्थांनी स्वतःहून पुढाकार घेऊन हे काम हाती घेतलेलं आहे. संगमनेर तालुका मध्ये बरीचशी गावं ही दुष्काळी गावं आहेत, ज्या ठिकाणी पाण्याचं दुर्भिक्ष मोठ्या प्रमाणावर जाणवत आहे. आता देखील संगमनेर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर टँकरने पाणी पुरवठा करावा लागत असल्यामुळे या तालुक्यामध्ये अशा प्रकारची कामं करणं ही काळाची गरज झालेली आहे आणि हे नागरिकांनी ओळखलं आहे ही अतिशय चांगली गोष्ट आहे. संगमनेर तालुक्यामधील जास्तीत जास्त गावांनी या स्पर्धेमध्ये भाग घेऊन पुढील 45 दिवसांमध्ये श्रमदानाच्या माध्यमातून आपल्या गावातील विविध प्रकारची कामे पूर्ण करून येत्या पावसाळ्यामध्ये आपल्या गावामध्ये पाणी अडवण्याचं काम करावं असं मी या ठिकाणी आवाहन करतो. तर स्थानिक सारिका गुंड, प्रशांत गुंड आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी अधिक माहिती दिली. देपा या ठिकाणी पाणी फाउंडेशनचं काम आमच्या तरुणांच्या सहाय्याने आणि समस्त सर्व ग्रामस्थांच्या सहयोगाने या कामाची आज सुरुवात निकम साहेब यांच्या उपस्थित आम्ही केलेली आहे. तरी यापुढे असंच या कामाचं सातत्य राहील अशी मला अपेक्षा आहे आणि सर्व गावांनी या कामामध्ये एकोप्याने आणि सर्व गटतट सोडून. मी पिंपळगाव देपाई येथील राहणारी आहे. पिंपळगाव देपाई हे गाव संगमनेर तालुक्यातील आहे. हे गाव अत्यंत दुष्काळी भागात मोडते. या ठिकाणी पाण्याची खूप टंचाई भासते. येथे महिलांना खूप दूरवर पाणी आणायला जावे लागते. कामासाठी पण परगावी जावे लागते. अशी या ठिकाणची परिस्थिती आहे. त्यासाठी आम्ही म्हणजे सर्व महिलांनी असा उपक्रम राबवलेला आहे की पाणी फाउंडेशन ही प्रक्रिया चालू आहे. त्याच्यात आम्ही सहभागी झालेलो आहे आणि त्यासाठी आम्ही सर्व महिलांनी दिवसभर काम असल्यामुळे त्याच्यासाठी आम्हाला वेळ देता येत नाही म्हणून आम्ही रात्रीचे 3 तास किंवा 2 तास असा. आज पिंपळगाव द्यापा येथे पाणी फाउंडेशनचा उद्घाटन माननीय तहसीलदार अमोल निकम साहेब यांच्या हस्ते ठीक 12 वाजता झालेला आहे. कायमस्वरूपी दुष्काळी पट्टा असलेला हा संगमनेरचा पठार भाग यामधील आमचं पिंपळगाव द्यापा हे गाव जिथे वर्षभर टँकर चालू असतो, 72 वर्षापासून अजून दुष्काळ म्हणजे तहान आमची मिटलेली नाहीये. तर गावांनी युवकांनी संकल्प केलेला आहे की गाव आमचं पाणीदार करायचं आणि ह्या दुष्काळाशी दोन हात करत हे 45 दिवस आम्ही रात्रंदिवस या गावामध्ये काम करणार आहे. 1 मिनिटही वाया न घालवता आम्ही आज 12 वाजता या कार्यक्रमाचं उद्घाटन केलं, कार्यक्रमाची सुरुवात केली आणि आम्ही आता हे गाव पाणी फाउंडेशनसाठी खड्डे खांडाई धेरे. आमच्या गावात कायम दुष्काळी परिस्थिती असल्यामुळं आम्हाला प्यायला प्यायच्या पाण्याची खूप टंचाई असते. इथं दर उन्हाळ्यात टँकर येत असतो, पाऊस पुरेसा झाला नसल्यामुळे इथे कायम दुष्काळ असतो. त्यामुळे आम्ही या ठिकाणी पाणी फाउंडेशनमध्ये सहभाग घेतला आहे व आम्ही आज जोरदार तयारी चालू केली आहे. श्रमदानामध्ये पुरुषांबरोबरच महिलाही सहभागी झाल्यात. श्रमदान करून दुष्काळमुक्त गाव करण्यासाठी ग्रामस्थांची धडपड सुरू आहे. या स्पर्धेत जलसंधारण आणि पाणलोट व्यवस्थापनाच्या निकषांवर सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या गावांची निवड विजेता म्हणून केली जाणार आहे. न्यूज रिपोर्टर नितीन शेळके, एसएन मीडिया, संगमनेर.